नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. धारदार शस्त्राने वार करून युवकाची केली हत्या. देग्रस तालुक्यातील महागाव येथील घटना. प्रदीप अमृतराव चौधरी वय 30 राहणार लाख रायाजी तालुका दिग्रस या युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे त्याचा लहान भाऊ राजू अमृतराव चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. रमेश गाडे राहणार लाख रायाजी यांच्याकडे प्रदीप चौधरी दिवाणजीचे काम करीत होते. महागाव तालुका दिग्रस येथे गाडे यांचे शेत व कृषी केंद्र आहे. काल दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रदीप चौधरी हे महागाव कृषी केंद्र येथे होते. परंतु तदनंतर संध्याकाळी प्रदीप चौधरी हा कृषी केंद्र येथे नसल्याने रमेश गाडे यांनी शेतामध्ये पाहणी केली असता प्रदीप त्यांना पडून दिसला. लागलीच त्यांनी ॲटोने प्रदीप चौधरी यांना लाख रायाजीला घरी पाठविले. नातेवाईकांनी लाख रायाजी येथील दवाखान्यामध्ये दाखल करताच त्यांना त्वरित दिग्रस ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. प्रदीप चौधरी यांना नातेवाईकांनी दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री 9:15 दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले खरे, परंतु 9:30 प्रदीप अमृतराव चौधरी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. परिवाराने मृत्यूचे कारण शोधणे सुरू करताच प्रदीपच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे वार दिसले. मृतकाचा भाऊ राजू अमृत चौधरी यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत आपल्या भावाची हत्या झाल्याचे म्हटले असून एका व्यक्तीचे नाव सुद्धा सांगितल्याचे कळते. अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रास, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.